अरुंधति बरी आहेस ना? सुलेखा ते कशा आहेत? तुम्ही काळजी घेताय ना त्यांची? अनिशला तसं सांगितलंच आहे मी, तो आहेस त्यांच्या जवळ, पण तुम्हीही जरा लक्ष ठेवत चला. हो मी बघेन तिच्याकडे. गपण मला सांग, तू स्वतःकडे लक्ष देतेस की नाही? एक मिनिट, अनिशला एक सांगायचंच राहिलं. तुम्ही निरोप द्याल का त्याला? सुलेखा त्यांची सकाळी बीपीची गोळी असते, ती आठवणीने द्यायला सांगा त्याला. आश्रमाला जायच्या गडबडीत बऱ्याचदा विसरतात, त्या डॉक्टरांनी सांगितलंय हा, ती चुकवून नाही चालणार. आणि ती द्यायच्या आधी काहीतरी खायला द्यायला पाहिजे, रिकामा पोटी घेतल्याने त्रास नको व्हायला. सांगतो मी, पण मला सांग तू तुझी औषधं घेतेस की नाही? जेवणाकडे दुर्लक्ष करत नाहीयेस ना? अहो कुठलं काय, जेमतेम चार घास खाते, ऐकतच नाही आमचं. अरुंधती असं करून कसं चालेल? नितीन, सुलेखा तैनं रात्री उशिरा जेवलं तर त्रास होतो, 8 आत त्यांना जेवायला वाढत चाला. आणि या महिन्याच्या 28 त्यांच्या तपासण्या आहेत, मीच घेतली होती अपॉइंटमेंट, पण मी आलेलं नाही चालणार आता. तुम्ही किंवा अनिश घेऊन जाल का त्यांना? अरुंधती अगं किती काळजी करतेस ग मावशीची, पण तिला काय झालं ना की कळतच नाहीये. आशू गेल्यापासून ती खूप बदलली आहे, जास्तीत जास्त वेळ आश्रमातच असते, फार क्वचित घरी असते. आणि घरी आली तर लगेच तिच्या रूममध्ये निघून जाते, कोणाशी काही बोललं नाही, काही नाही. आता तिला कशातच रस वाटत नाही. अहो एकट्या पडल्यासारख्या झाल्यात त्या. त्यात आशुतोषराव गेले म्हटल्यानंतर कोणाकडे बघून जगणार त्या? आयुष्य जगायला सुद्धा समोर काहीतरी ध्येय असावं लागतं. हो अप्पा, म्हणून तर अरुंधतीने तिकडे असायला हवं होतं असं मला आणि अनिशला सारखं वाटतं. या दोघींना एकमेकींचा आधार वाटला असता, पण मावशीने काहीतरी विचित्र तिच्या डोक्यात भरून घेतलं. आता कसं समजवणार तिला? नका समजवायला जाऊ त्यांना, त्यांची मनस्थिती भरी नाही म्हणून तशा वागतायत त्या, तशा नाहीयेत त्या. तुमचं खूप प्रेम आहे माझ्यावर. हो ना अगं, खूप प्रेम आहे त्यांचं तुझ्यावर, म्हणून तर त्यांनी तुला घराबाहेर काढलं.